नमस्कार मी तुमच्यासमोर अजून एक पुस्तक घेऊन आली आहे आणि ते पुस्तक म्हणजे एक सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्या घटनेमागचं सत्य शोधण्याचा केलेला प्रयत्न ती घटना म्हणजे दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भोपाळमध्ये झालेली दुर्घटना युनियन कार्बाईड ही भोपाळमध्ये असली एक कंपनी जी कीटकनाशक तयार करते आणि ज्यासाठी लागणारा मिथाईल आयसोसायनाईट हा गॅस तिथे तयार केला जातो आणि ही घटना जी घडली ह्या गॅसच्या गळतीमुळे आणि त्याच्या साठ्यामध्ये झालेला साठ्यामुळे झालेल्या स्फोटामुळे झाली होती आणि या घटनेमुळे भारतच काय अख्खं जग हादरून गेलं होतं तर ह्या घटनेवरती आधारित हे पुस्तक आहे आणि या घटने मागचं सत्य शोधण्याचा ह्या लोकांनी दोघांनी प्रयत्न केला आहे ह्या पुस्तकाचं नाव आहे भोपाळमधील काळरात्र आणि ह्याचे मूळ लेखता लेखक आहे डॉमनिक लापिये आणि जॅवियर मॉरू आणि ह्याचा अनुवाद केला आहे शरद चाफेकर यांनी आणि ह्याचं प्रकाशन केलं आहे राजहंस प्रकाशनाने तर ह्या पुस्तकामध्ये खरं तर दोन गोष्टींची सांगड आहे एक म्हणजे युनियन कारवाईची स्थापना कशी झाली त्याचा प्रवास कसा झाला त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह होतं ह्या सगळ्याचं वर्णन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक ओरिसामधलं कुटुंब जे भोपाळमध्ये येऊन स्थायिक होतं ऑफकोर्स पोटा पाण्यासाठी तिथे जे जे पडेल ते जी जी ते काम करत असतं आणि ते ज्या वस्तीमध्ये राहत असतात ती वस्ती युनियन कारवाईच्या अगदी शेजारी असते त्याला लागून असते तिथे असंख्य कुटुंब राहत असतात त्यातली असंख्य लोक युनियन कार्बाईनमध्येच कामाला असतात किंवा जिथे काही लोकल ती कामं करत असतात तर ही घटना घडल्यानंतर त्या वस्तीमध्ये जो काही हाहाकार वाचतो त्याचं वर्णन आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या दोघांनी ह्याच्यामागचं सत्य हो किंवा ह्याच्यामागे मागे काही अशा काही अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत की खरंच आपल्याला त्याचा त्रास होतो युनिन ची सुरुवात झाल्यापासूनच म्हणजे त्याची जागा शोधण्यापासून लोकांनी बऱ्याच लोकांनी त्याला अडखाटे आणण्याचा प्रयत्न केला होता कारण ती जी जागा होती ती बऱ्यापैकी भोपाळमध्ये मध्यवस्तीमध्ये होती रेल्वे स्टेशनच्या से जवळ होती ही वस्ती जवळ होती त्यामुळे धोका पुढचा धोका लक्षात घेऊन बऱ्याच लोकांनी ते थांबवायचा प्रयत्न केला होता पण तो सक्सेसफुल झाला नाही शिवाय त्या कंपनीचं जेव्हा कामकाज चालू झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांनी सिक्युरिटी इश्यूज रेस केले होते पण त्याच्याकडे पण दुर्लक्ष झालं होतं ही घटना घडायच्या आधी दोन तीन वर्षापासून कंपनीचं उत्पादन बऱ्यापैकी बंद होतं कारण कंपनी तोट्यात चालली होती पण मेंटेनन्स करणं जरुरी होतं कारण मिथाईल आयसोसायनाईचा साठा तिथे होता पण कॉस्ट कटिंगच्या नावाखाली अगदी साधं पाईप बदलण्याचं काम सुद्धा केलं गेलं नाही आणि म्हणून ही घटना घडली असं म्हटलं जातं खरं खोटं माहीत नाही याच्या मागचं काय आहे ते पण असे ह्याच्यामध्ये उल्लेख आहेत या घटनेने हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडली लोक अपंग झाली काही पुढच्या पिढींमध्ये पण व्यंग त्याच्यामुळे आली कारण हे केमिकल डिझास्टर होतं हे एक म्हणजे आणि हा एक सगळ्यात मोठा इंडस्ट्रीयल डिजास्टर डिझास्टर म्हणला जातो ह्या लोकांना मदत जाहीर केली गेली होती पण बऱ्याच लोकांपर्यंत ती मिळाली पण नव्हती कारण बरेचसे कामगार बरेचसे मजूर त्यांची नोंदणी पण नव्हती तिथले मृतदेह काही आयडेंटिफाय नव्हते केले गेले होते आणि त्यांची तशीच विल्हेवाट लावण्यात आली होती त्यामुळे खरा आकडा किती हे कुणालाच अजूनही माहिती नाही आहे तर अशी ही विदारक कहाणी आहे पण या पुस्तकामध्ये काही चांगल्या गोष्टींचा पण उल्लेख आहे जसं की त्या घटनेनंतर काही लोकांनी जीवावरती उदार होऊन तिथल्या लोकांना मदत केली जसं काही तिथले हॉस्पिटल्स मेडिकल स्टाफ मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी काही लो लोकप्रतिनिधी काही लोकल हातमजूर शेतमजूर हमाल ह्या लोकांनी अगदी जीवावरती उदार होऊन तिथल्या लोकांना मदत केलेली असते ह्याचं पण वर्णन ह्याच्यामध्ये आहे एक एक किस्सा मी जस्ट मेन्शन करते की एक सिख व्यक्ती ज्याच्या घरातल्याना जाळलं गेलं होतं इंदिरा गांधींचा वध झाल्यानंतर आणि तो माणूस कशाचीही पर्वा न करता कशाचाही विचार न करता त्या दिवशी त्यांनी त्या, त्या वस्तीतल्या तीनशे चारशे लोकांना लांब हलवलं आणि त्यांचे जीव वाचवले अशाही काही गोष्टींचा उल्लेख आहे पण पण खरच हे एक अतिशय शहरं आणणारं वर्णन आहे ही गोष्ट म्हणजे आणि हे वाचताना सगळ्यांनी मन घट्ट करून वाचावं हे मी नक्की सांगेन त्या कंपनीचे जे अध्यक्ष होते वॉरन अँडरसन त्यांना अटक करण्यात आली होती ते भारतात आले त्यांना अटक करण्यात आली पण लगेच सोडण्यात पण आलं तेव्हा कदाचित पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा जे काही असेल ते आणि ते परत अमेरिकेत गेले आणि फरार झाले त्यांना परत अटक झाली नाही आणि दोन हजार चौदा साली त्यांना मृत्यू झाला असं या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे तर अशा असा प्रकारे मग ह्या घटनेचं पुढे काहीच झालं नाही लोक अजूनही अशा आशेवरती आहेत की मदत मिळेल पण बऱ्याच लोकांना अजून मदतही मिळालेली नाहीये हे पुस्तक खरंच खरंच मला असं वाटतं की वाचायला पाहिजे तरुण पिढीनं आणि अशा प्रकारचे इन्सिडेंट न होण्यासाठी काय करता येईल ह्याचाही विचार केला गेला पाहिजे पण मी जसं आधी म्हटल्याप्रमाणे मन घट्ट करून वाचा कारण ह्याच्यामध्ये काही दृश्य आणि त्याची वर्णनं जी आहेत ती खरंच खूप त्रास होतो आपल्याला ते वाचताना नक्की वाचा हे पुस्तक आणि मला अभिप्राय कळवा माझा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा धन्यवाद